जय मल्ला नचालनाचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ निर्गुण खून करणारा आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून गुजरात राज्यातून अटक करण्यात आली. दिनांक 26 ऑगस्ट रोजी बिलाडी नंदुरबार शिवारातील गट क्रमांक 498 शेताच्या बांधाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ झाडाझुडपात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पडलेल्या केली असता लाल कुर्ता व पांढरी पॅन्ट घातलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. तसेच मृत महिलेचा एक हात धडापासून वेगळा पडलेला होता व एका हातावर तीक्ष्ण हत्याराने झालेल्या जखमेच्या खुणा दिसत होत्या. सदर याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बापू सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्धचा गुन्हा दाखल नोंदवण्यात आला. घडलेली घटना अतिशय निर्गुण होती. मृताचे डोके व एक हात धडापासून वेगळे होते. डोक्याची कवटी फक्त घटनास्थळी होती. घटना सुन्न करणारी होती म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याशी गुन्ह्याबाबत सविस्तर चर्चा करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. घटनास्थळावरून मृताची ओळख पटू शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, CCTV फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती. तसेच सदरचा गुन्हा हा कधी घडला याबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे व मृताची ओळख पटवण्याचे तसेच जीवे ठार मारण्याचा उद्देश काय याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दिनांक 29 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना एका गुप्त बातमीदाराने बातमी कळविली की पाचोराबारी येथील फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांचे घरी CCTV कॅमेरे आहेत. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एका पथकास लागलीच पाचोराबारी येथे पाठवून CCTV फुटेजची तपासणी करण्याबाबत सांगितले. दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9:30 सुमारास एक तरुण व एक तरुणी नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसून आले व जात असलेली तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृताच्या अंगावर मिळून आलेल्या कपड्याच्या वर्णनाचे मिळते जुळते होते. मिळालेले CCTV फुटेज हे रात्रीच्या अंधाराचे असल्यामुळे अतिशय अस्पष्ट होते. तसेच डेकवद येथील रेल्वे ट्रकमॅनने दिनांक 24 ऑगस्ट रोजी सुरत ते भुसावळ पॅसेंजरमधून एक तरुण व एक ते तरुणी डेकवदला स्टेशनवर उतरल्याचे पाहिले अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पाचोराबारी ते सुरत दरम्यान असलेल्या सर्व 21 स्थानकांचे CCTV फुटेज तपासण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले. दिनांक 31 ऑगस्ट रोजी सुरत येथे रेल्वे स्टेशन व स्टेशनच्या बाहेर असलेले सर्व CCTV फुटेजची पाहणी करत असताना सुरतच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर संशयित आरोपी व महेत तरुणीच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या वर्णनाप्रमाणे कपडे घातलेली तरुणी दिसून आली. आणखी इतर CCTV कॅमेऱ्याचे पाहणी केले असता एका रिक्षातून तेच संशयित तरुण व तरुणी उतरताना दिसले म्हणून रिक्षा चालकाच्या मदतीने संशयित इसम व मयत महिला यांचा मार्गक्रमण निश्चित केला. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा बदललेली दिसली. त्या रिक्षा चालकाच्या मदतीने देखील पुन्हा मार्गक्रमण निश्चित केला. संशयित तरुण व मयत तरुणी हे कापूदरा चौक केम्ब्रिज ब्रिज येथे रिक्षात बसताना दिसून आले म्हणून परिसरातील सर्व रिक्षा चालकांकडून माहिती घेण्यात आली. परंतु उपयुक्त अशी कोणतीही माहिती पथकाला मिळत नव्हती. दिनांक 4 सप्टेंबर रोजी नवागाम सुरत येथील अल्ट्रा लाईफस्टाईल या कपड्याच्या दुकानाचे CCTV फुटेजची पाहणी करीत असताना तेथे देखील संशयित तरुण व मयत तरुणी हे दिसून आले. दुकान मालकाकडून त्यांची माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे इसमास ताब्यात घेण्यात आले. दिनांक 5 सप्टेंबर रोजी संशयित इसम नामे विजयकुमार रामजनम राय वय 38 राहणार खमहावरी पोस्ट राजापूर तालुका महाराजागंज जिल्हा सिवन बिहार या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार येथे आणून विचारपूस केली असता संशयित आरोपीताने अतिशय धक्कादायक अशी माहिती दिली. मयत तरुणीचे नाव सीताकुमारी समतकुमार भगत वय 24 राहणार चमारिया चैनपूर तालुका मशरक जिल्हा छपरा असे सांगून मयत तरुणी
देखील आरोपीच्या गावाजवळील होती व दोन्हींचे मागील 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. मयत तरुणी दिनांक 23 ऑगस्ट रोजी बिहार येथून सुरत येथे संशयित आरोपीकडे आली. तेथे आल्यानंतर मयत तरुणीने संशयित तरुणाशी विवाहासाठी तगादा लावला. त्यावेळेस संशयित तरुणीने विवाहित असलेल्या मयत तरुणीला सांगितल्याने त्याचा वाद झाला. म्हणून संशयित तरुणाने मयतास पुन्हा बिहार येथे तिच्या मूळ गावी सोडण्यासाठी सुरत येथून दिनांक 24 ऑगस्ट रोजी सुरत भुसावळ पॅसेंजरमध्ये रवाना झाले. परंतु रेल्वेमध्ये देखील मयत तरुणीशी संशयित आरोपीशी वाद करत असल्याचे संशयित आरोपी ढेकवत रेल्वे स्थानकावर उतरून गेला. तसेच मयत तरुणी देखील त्याच्या मागे ढेकवत रेल्वे स्थानकावर उतरली. दोन्ही काही वेळ पायी चालत गेल्यानंतर संशयित आरोपिताने रात्रीच्या अंधाराचा एकांताचा फायदा घेत बिलाडी नंदुरबार शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ एका शेतातील बांधाच्या बाजूला काटेरी झुडपात नेऊन सदर तरुणीस ब्लेडने गळा चिरून जीवे ठार मारल्याचे कबूल केले. कुठल्याही प्रकारचा पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तांत्रिक पुरावा नसताना अतिशय क्लिष्ट व आव्हानात्मक गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपितास गुन्ह्याच्या पुढील कारवाई कामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक सुनील पाडवी, बापू बागुल, मनोज नाईक, पोलीस अंमलदार किरण मोरे, यशोदीप ओगले, चालक पोलीस शिपाई सतीश घुले यांच्या पथकाने केले आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. 24 ऑगस्ट रोजी बिलाडी शिवारामध्ये एका 20 ते 25 वयोगटातील महिलेचा कुजलेल्या अवस्थेतून मृतदेह असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी व स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. त्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी कुठलाही CCTV किंवा इतर तांत्रिक पुरावा किंवा इतर पुरावे आढळून आले नाही. परंतु या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत असताना पाचोराबारी या ठिकाणी सदर एक जी महिला आहे आणि तिच्यासोबत एक इसम असे जाताना जो CCTV फुटेज त्यांना प्राप्त झालं, त्या ठिकाणी जवळच असलेल्या ढेकवत रेल्वे स्टेशनवर मग अशा रात्री 10:30 सुमारास कुठली रेल्वे थांबते का याची चौकशी केली असता सुरत भुसावळ पॅसेंजर त्या ठिकाणी थांबल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने ढेकवत ते सुरतपर्यंत जवळपास 21 रेल्वे स्टेशनचं जे फुटेज आहे त्याचं तांत्रिक विश्लेषण स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात आलं आणि सुरत रेल्वे स्टेशनला ही मयत महिला आणि तिच्यासोबत एक इसम असे ट्रेन तिकीट काढताना व ट्रेनमध्ये जाताना आपल्याला आढळले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत मागील 6 ते 7 दिवसापासून सुरतमध्ये तपास करून सदर महिला व तिच्यासोबत आलेला व्यक्ती हे सुरतमध्ये ज्या रिक्षाने आले त्या रिक्षा चालकाला निष्पन्न करून ते कुठल्या ठिकाणाहून बसले त्या ठिकाणापर्यंत स्थानिक गुन्हे शाखा पोहोचली. त्यानंतर सदर परिसरामध्ये असलेल्या एका मॉलमध्ये त्यांनी काही कपड्यांची देखील खरेदी केल्याचं CCTV फुटेज स्थानिक गुन्हे शाखेला मिळालं आणि त्या मॉलमधील बिलावर जो मोबाईल क्रमांक आणि नाव होतं त्या अनुषंगाने या गुन्ह्यामधील जो संशयित होता त्याला निष्पन्न करून त्याच्याकडे चौकशी केली असता सदर आरोपीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपी हा मूळचा सिवान जिल्हा आणि बिहार राज्यातला असून मयत मुलगी सुद्धा बिहारमधील छपरा जिल्ह्यातील असून या दोघांचे अनैतिक व प्रेमसंबंध देखील होते. या गुन्ह्यातील जो आरोपी आहे तो विवाहित आहे आणि या मुलीने मयत महिलेने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला आणि त्यातून जे भांडण झालं यामुळे सदर जो आरोपी आहे तो त्या मुलीला सुरतहून बिहारला सोडण्यासाठी जात असताना पुन्हा ट्रेनमध्ये जे भांडण झालं आणि ढेकवत या ठिकाणी ते उतरले आणि पाचोराबारीच्या पुढे येऊन बिलाडी शिवारामध्ये खिशातील ब्लेडने त्या मुलीच्या गळ्यावर वार करून आरोपीने तिचा खून केल्याचं या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पाचोराबारी येथील एक CCTV त्याचबरोबर ढेकवत ते सुरत या रेल्वे रूटवरील 21 रेल्वे स्टेशनचं CCTV फुटेज त्याचबरोबर सुरत शहरामध्ये आरोपी व मयत महिला हे ज्या ज्या ठिकाणी फिरले असे एकूण जवळपास 100 आस्थापनांचं CCTV फुटेज पोलिसांनी या तपासामध्ये त्याची मदत